सिद्धार्थ नितिन आकरे टीम इंडियाच्या अंडर 19 मध्ये निवड झालेला उदयोन्मुख खेळाडू आगामी इंग्लंड विरुद्धच्या 2-4 दिवसीय सामन्यांसाठी त्यांची 15 जणांच्या टीममध्ये निवड झाली आहे. याआधी अंडर 16 मध्ये त्यांना दमदार कामगिरी केली होती. 2 मॅचमध्ये 2 शतक आणि 6 विकेट्स घेतल्या. मुंबई संघाकडून 6 मॅचमध्ये एकूण 520 रन्स केले. इंडियन कार्डमध्ये तो 6व्या स्थानावर होता आणि याच कामगिरीच्या जोरावर त्याची आता अंडर 19 मध्ये निवड झाली आहे. मी अंडर 14 स्टेट क्रिकेट खेळलो पहिले, मग 16 रिप्रेझेंट केलं आणि यावर्षी 19 मी हायेस्ट रन्स करत होतो आणि त्यामुळे माझी इंडिया अंडर 19 निवड झाली. आणि दिलीप इंसरकर सरांनी पण मला चांगला प्रोत्साहन केला. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज इकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इकडे आज इकडे आहे. सिद्धार्थच्या या यशाचा त्याच्या कुटुंबाला प्रचंड अभिमान आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून सिद्धार्थ मैदानावर घाम गाळतोय. वडिलांकडूनच त्याला क्रिकेटचं बाळकडू मिळालं. 3 वर्षांचा असल्यापासून तो वडिलांसह क्रिकेट मॅच पाहायला जायचा. त्यातूनच त्याला क्रिकेटबद्दल आवड निर्माण झाली. पुढे मुंबई क्लबमध्ये रणजीपटू राजीव सुतार यांच्याकडे त्यानं क्रिकेटचे धडे गिरवले. आता स्वप्न माझं असं आहे की त्यांनी आता इंडियासाठी खेळायला पाहिजे आणि त्याच्याकरता त्याला फिटनेस मेन त्याला ठेवायचा आहे आणि खेळल्यानंतर तर आमच्या गावाचं नाव तो उज्ज्वल होणारच आहे. आज सिद्धार्थची आई होण्याचा अभिमान आहे की आज माझा मुलगा हा इंडिया 19 सिलेक्ट झालाय. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. मी तर आनंदी आहेच, माझं पूर्ण कुटुंब आनंदी आहे, पण त्याबरोबर आमचं गावसुद्धा, गावातली लोकंसुद्धा आनंदी आहेत, कारण त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे. सिद्धार्थला सध्या राहुल द्रविडसारखा कोच लाभलाय, त्यामुळे दिवसेंदिवस त्याचं क्रिकेट फुलतंय. जिद्द असली की कुठलीही बंधनं तुम्हाला प्रगतीपासून रोखू शकत नाहीत, हेच सिद्धार्थनं आपल्या क्रिकेटमधून सिद्ध केलंय. हर्षद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.